फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे सोनाली कवडे तर आज आपण बनवणार आहोत गुळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू चला तर मग करूया तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी एक वाटे शेंगदाणे घेतलेत आणि त्याच मापाने मी एक वाटी गूळ घेतलाय आता गूळ मी खिसून घेतलाय आणि गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पण एक वाटी शेंगदाण्याला एक वाटी गुळाचं हे जे प्रमाण आहे ते योग्य आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपली ऑन करून घ्यायची पॅन छानपैकी आपल्याला तापून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जे शेंगदाणे आहेत ते छानपैकी मंद गॅसवरती भाजून घ्यायचे गडबड करायची नाही आणि शेंगदाणे करपवायचे पण नाही आहेत तर आपल्याला व्यवस्थित सगळीकडून सारखे भाजल्या जातील याची काळजी घ्यायची आणि हलक्या हाताने त्याला हलवत हलवत असे भाजून घ्यायचेत तर फ्रेंड्स हे जे लाडू आहेत ते इतके पौष्टिक आहेत की त्याचे मी थोडेफार तुम्हाला ह्या लाडूचे काही बेनिफिट्स सांगते आता तुम्ही बघू शकता की मी जे शेंगदाणे आहेत ते व्यवस्थित असे भाजून घेतलेत आणि त्याचं जे वरचं टर्पल आहे ते सध्या आपल्याला इथेच ठेवून द्यायचे म्हणजे आपल्याला त्याचं जे टर्पल आहे ते फेकायचं नाही कारण ह्याच्यामध्ये पण खूप सारे पौष्टिक असे घटक असतात आता तुम्ही बघू शकता खरपूस असे भाजलेले आहेत आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आज सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला गुळ ॲड करून घ्यायचा आहे तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता की मी आता हे मिक्सरला फिरवून घेतले आणि मस्तपैकी याचा कूट करून घेतले आता कूट झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला गुळ ऍड करून घ्यायचा आहे आता मिक्सरच्या भांड्याला गुळ ऍड करून घेते आणि व्यवस्थित त्याला छानपैकी फिरवून घेते आणि तुम्ही बघू शकता गुळ आणि शेंगदाणे व्यवस्थित असे मिक्स करून मी मिक्सरला फिरवून घेतलेत आता ते जे भांड्यातले जे गुळ शेंगदाणे आहेत ते आता आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला लाडू ओळायला किंवा ते व्यवस्थित छान असं मिक्स नार ने। हे मिक्स करायला प्रॉब्लेम येणार नाही आता हे व्यवस्थित असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि हाताने त्याला सगळं असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं तर फ्रेंड्स हे जे लाडू आहेत हे ह्या लाडूने रोगप्रतिकार शक्ती वाढवते त्याचबरोबर ज्यांना हार्टच्या रिलेटेड प्रॉब्लेम आहेत ते सध्या कमी होतात महिलांचे पिरियड्स रिलेटेड प्रॉब्लेम कमी होतात ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं शरीरातील विषारी पदार्थ जे असतात ते सध्या बाहेर टाकल्या जातात चेहऱ्यावरती ग्लो येतो आणि दात आणि हाडं पण मजबूत होतात आणि मेन म्हणजे गुळामध्ये आणि शेंगदाण्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये आयर्न आणि कॅल्शियम असतं तर हे जे लाडू आहेत ते मुलांसाठी किंवा महिलांसाठी किंवा सर्वच जणांसाठी खूप पौष्टिक आहेत तर तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्ही बघू शकताय की मी मस्तपैकी त्याचे छान असे लाडू बनवून घेते आता हलक्या हाताने तुम्हाला लाडू बनवायचे आहेत आता लाडूचा जो साईज आहे ती तुम्ही तुमच्या अनुसार करू शकता लहान मोठे तर बघू शकता तुम्ही मी पटपट असे लाडू बनवून आहे मीडियम साईजचे लाडू बनवून आणि अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळेही लाडू बनवून घेतलेले आहेत तर फ्रेंड्स तुम्हाला जर हे असे पौष्टिक असे लाडू कसे वाटलेत नक्की सांगा झटपट होतात फक्त दोनच साहित्यात होतात आणि सर्वांना हेल्दी असे पौष्टिक असे गुळशेक लाडू बनून तयार आहे थँक्यू फॉर वॉचिंग